हाय ऑल, आता अधिक मास पण सुरू झाला आहे तर मी विचार केला की 7 दिवसांचे म्हणजे 1 आठवड्याचे विठ्ठलाचे कपडे कसे शिवायचे हे तुम्हाला सांगावे. म्हणजे की तुम्हाला पण दर आठवड्याला किंवा दररोज विठ्ठलाला वेगवेगळे कपडे घालता येतील. तर हा पहिला ड्रेस आपण शिवूयात. यासाठी मी हिरवा कापड घेतला आहे आणि त्याचे 4 बॉर्डर्स आपण नीट शिवून घेतलेले आहेत. तर माप घेताना विठ्ठलाच्या कमरेपासून तर पायापर्यंत कापड घ्यायचं आहे आणि थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे की त्याच्या आपण जेव्हा बॉर्डर शिवू तर त्यात थोडा थोडा कापड 4 साईडने जाईल. तर त्यानुसार आपण थोडासा तो कापड घ्यायचा आहे आणि नंतर त्याला असे अल्टरनेट असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला शिवून घ्यायचं आहे वरती. हाताने शिवत असल्यामुळे थोडंसं वेळ पण लागतो आणि थोडंसं शिलाई आहे ना खालीवर होऊ शकते. तर त्यासाठी आपण थोडंसं त्याला एक्स्ट्रा एक शिलाई हातानेच द्यायची म्हणजे की ते निघणार नाही कापड त्यातून. आता अर्ध समोरून जे आता 2 कापड आता दिसत आहेत ते आपण अर्ध्यापर्यंत आपण ते शिवून घेणार आहे. त्याला अपोजिट साईडने जरा थोडं फोल्ड केल्यानंतर इथे अशी शिलाई देऊन घ्यायची आहे अर्ध्यापर्यंत. ही मी शिलाई देऊन घेतली आहे आणि आता याला तुम्ही हाताने पण थोडंसं प्रेस करू शकता किंवा मग प्रेसच्या साह्याने म्हणजे आयनच्या साह्याने पण तुम्ही त्याला थोडंसं प्रेस करून घेऊ शकता. म्हणजे त्या ज्या घड्या पडलेल्या आहेत त्या नीट दिसतील. इथे वरती मी एक बंद लावून घेते. ही लेसच आहे थोडीशी राऊंड शेपची तर ती मी त्याला लावून घेतली आहे. आता हा ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवते की विठ्ठलाला आपण कसा हा ड्रेस घालू शकतो. आता जो ड्रेस घातलेला आहे ब्लू कलरचा याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर. हे आपण धोती आता घालून घेणार आहे. आपण नीट त्याच्या घड्या करून घेतल्या आणि ही एक व्हाईट कलरची लेस होती माझ्याकडे. तर थोडीशी त्याची रुंदी जरा जास्त असल्यामुळे त्याला असं फार काही कापड वगैरे लावावं नाही लागलं. तर ह्या असं स्कार्फ तुम्ही असं इथं अटॅच करून घेऊ शकता. तुम्हाला हवा तसा तुम्ही तो लावू शकता. मी इथं लावून घेतला आहे स्कार्फ आणि एक माळ घालून घेतली. ही एक मोत्याची माळ आहे आणि मुकुट घालून घेऊयात आपण. तर हा आपला पहिला ड्रेस रेडी झाला आहे. आता आपण बघूया दुसरा ड्रेस कसा बनवायचा. यासाठी मी एक व्हाईट कलरचा कापड घेतला आहे ज्याला एक बारीकशी बॉर्डरसुद्धा आहे. तर ती बॉर्डर समोरून आली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही त्याला फोल्ड करून घेऊ शकता त्या कापडला आणि इथून मधून थोडंसं फोल्ड करून वरती शिवून घ्यायचं आहे. हे थोडंसं ॲडजस्ट करूनही तुम्ही शिवू शकता की कमरेनुसार विठ्ठलाची कमर जेवढी असेल मूर्तीची तर त्यानुसार तुम्ही त्या कापडाला थोडंसं ॲडजस्ट करू शकता. आणि हे वरती इथे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही. इथे मी हाताने शिवत आहे त्यामुळे थोडंसं कापड असं खालीवर झाल्यासारखं वाटेल. जर तुमच्याकडे मशीन असेल तर ते तुम्ही नीट प्रकारे शिवू शकता. तर सेम आपण आधीची जशी धोती शिवली होती तशीच अर्ध्यापर्यंत त्याला आपण एक मधून शिलाई करून घेणार आहे हातानेच. आणि माझ्याकडे व्हाईट कलरचा एक बंद नव्हता त्यामुळे मी तो व्हाईट कापड घेऊनच त्याचा एक बंद तयार केला आहे. असं तुम्ही कापड फोल्ड करून त्याचा बंदसुद्धा तयार करू शकता. जर लेस नसेल तर असं कापड घेऊन तुम्ही शिवू शकता.
हा बंद रेडी झालाय आणि हा वरती मी इथे लावून घेते, म्हणजे तो बांधायला आपल्याला कामात येईल आणि वरती जी शिलाई दिसत होती ती पण या बंदामुळे दिसणार नाही. अशा प्रकारे आपली धोती आता रेडी झाली आहे, बंद लावून घेतला की झालं. आता एक ब्लू कलरचं मी कापड घेणार आहे स्कार्फसाठी. तर हा असा एक लांबसर स्कार्फ आपण मोजून घ्यायचं की आपल्याला कुठपर्यंत विठ्ठलाच्या मूर्तीला तो स्कार्फ आपल्याला घालायचा, त्यानुसार ते माप घ्यायचं आहे आणि उलट करून त्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि मग नंतर कात्रीच्या किंवा एखादी स्टिकच्या साह्याने तुम्ही त्याला उलट करून घेऊ शकता, म्हणजे की स्कार्फ रेडी होईल. हे मी इथे शिवून घेते आतल्या साईडने. आणि त्याला एक मी छोटीशी लेस लावणार आहे, ती पण आपण सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे. आणि एक्स्ट्राची जी लेस आहे ती कट करून घ्यायची. आपला ड्रेस रेडी आहे, आता मी तुम्हाला घालून दाखवते. विठ्ठलाचा हा आधीचा ड्रेस मी काढून घेतला आहे आणि आपण आता हा जो शिवलेला ड्रेस आहे हा घालणार आहे. ही आपण धोती घालून घेतली आहे. हा स्कार्फ मी असा विठ्ठलाच्या डाव्या बाजूला असं ठेवून घेते खांद्यावर आणि एक बारीक लेसच्या साह्याने मी त्याला थोडंसं बांधून घेते, कारण म्हणजे की तो पडला नाही पाहिजे खाली म्हणून आणि दिसायला पण छान दिसेल. हा ड्रेस आपला रेडी आहे. माळ घालून घ्यायची आणि मुकुट घालून घ्यायचं. आता आपण बघणार आहोत तिसरा ड्रेस कसा शिवायचा ते. त्यासाठी मी आता एक पिंक कापड घेतलं आहे, त्याचे पण चारही बॉर्डर्स मी व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत. आणि विठ्ठलाच्या कमरेपासून तर पायापर्यंतचं तेवढं कापड आपल्याला घ्यायचं आहे. फोल्ड करून त्याला वरती शिवून घ्यायचं आहे. ही अशी आपली धोती रेडी आहे. इथे आता आपण एक लेस लावणार आहे. थोडंसं वेगळं काहीतरी धोतीचं डिझाईन म्हणून मी ही अशी लेस इथे सिलेक्ट केली आहे. ती कट करून आपल्याला तिथे अटॅच करून घ्यायची आहे. जेणेकरून त्याचे खाली जे मी व्हाईट कलरच्या दोऱ्याने शिवलेली आहे ती धोती, ॲक्च्युली पिंक नव्हता त्यामुळे व्हाईट दोऱ्याने शिवल्यामुळे थोडंसं धोरा तिथं दिसतो आहे. ही एक लेस घेतली आहे मी बंद म्हणून, पण आपल्याला त्याचा वापर करता येईल. वरती अटॅच करून घ्यायची आहे. ही आपली धोती रेडी झाली आहे.
आता आपण एक कापड घेऊयात विठ्ठलाच्या मानेपासनं तर पोटापर्यंतचा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि त्याला त्या कापड डबल कापड घ्यायचं आहे जेणेकरून तो असं पातळ कापड असतो त्याच्यामुळे तो असं पातळ पण दिसणार नाही आणि व्यवस्थित राहीलही थोडासा असा टाईट राहील आणि त्याला आपण एक लेस लावून घेतली आहे आणि एक्स्ट्राची लेस तिथे कट करून घ्यायची आहे वरती एक बारीकसं बंद घ्यायचं आहे आणि तो आपल्याला वरती विठ्ठलाच्या गळ्यामध्ये हे हा जो स्कार्फ आहे असं बांधता आला पाहिजे म्हणून एक लेस घेतली मी ते परत आणि वरती त्याला वरच्या साईडला करणार लावून घ्यायची सेम जशी धोतीला लावली ती पण वरती बांधण्यासाठी म्हणजे की तो जो असं शर्ट सारखं किंवा आपण दुपट्ट्यासारखं केलेलं आहे ते नीट आपल्याला विठ्ठलाच्या इथे गळ्याला बांधता येईल तर ही लेस पण आपण सुईदोऱ्याच्या यांनी अटॅच करून घेतली आहे आता मी तुम्हाला घालून दाखवते हा ड्रेस कसा आपला ड्रेस आता आपला दुसरा ड्रेस तुम्हाला घालून तिसरा ड्रेस तिसरा घालून दाखवते हा आधीचा ड्रेस काढून घेऊया मागे आपण याचे बंद बांधून घेऊयात आणि थोडंसं धोती सेट करून घेऊयात धोती घालून घ्यायची आणि मागच्या साईडने त्याला गाठ बांधून घ्यायची आणि हे पण आपण एक गळ्यात अशी थोडीशी गाठ मारून घेणार आहे आणि नीट करून घ्यायचं आणि हा आपला तिसरा ड्रेस रेडी झाला आहे तर आता या आपण एक माळ घालून घेऊया आणि मुकुट अशा प्रकारे आपला हा ड्रेस रेडी झाला आहे खूप छान असा ड्रेस दिसतोय नेक्स्ट आता बघूयात आपण नेक्स्ट बघणार आहे की आणखी कुठला ड्रेस साठी मी एक रेड कलरचा कापड घेतला इथे हा थोडासा रेड कलरचा एक कापड बॉर्डर्स त्याचे सगळे बॉर्डर्स सिक्युअर करून शिवून घेतले आपल्याला आणि धोती बनवून घ्यायची बनवून घेतली हा ड्रेस घालण्यासाठी खूप इझी आहे कारण त्याला असं बांधायला वगैरे नाही आहे तर सेम फक्त धोती हे करून घ्यायची आपल्याला मध्येपर्यंत शिवून घ्यायचं आहे त्याला इथे आता मी व्हाईट कलरची छान दिसेल तर व्हाईट लेस आपण थोडी एक्स्ट्रा लावून घेणार आहे इथे वरती त्याला ती पण आपण सिक्युअर घ्यायचे थोडीशी सिक्युअर करून घ्यायची ही धोती आपली रेडी आहे याला एक बंद लावायची रेडी आहे आणि वरती मी एक बंद लावून कलरची लेस होती माझ्याकडे कलरचा या धोतीसाठी लेस आहे ती बंद लावलाय तर ती वरती वरचे जे दोरे आहेत ते पण दिसणार नाही त्याच्यामुळे शिवून त्याचा बंद म्हणून पण आपण वापर करू शकतो मागे बांधण्यासाठी आणि ती छान पण दिसते त्या रेड कलरच्या कापडवर ही धोती आपली रेडी झाली आपली रेडी झाली आणि स्कार्फ सांगते कसं बनवायचं याला वरती हा एक कापड घेतलाय सेम कापड विठ्ठलाच्या हातातून काढून आपल्याला किती कापड लागेल घ्यायचं की म्हणजे कुठपर्यंत आपण जर आपण कापड टाकणार दोन्ही एवढा असं कापड घ्यायचंय तर तेवढा डबल कापड घ्यायचंय आणि त्याला हातून शिवून घ्यायचंय त्याला तीन साईडने शिवून घ्यायचं किंवा एखाद्या म्हणजे उलट करून घेतला आणि मग उलट करून साईडने आपण त्याला लेस दोरे दिसणार शिवल्याचे आणि बाजूने त्याला व्हाईट कलरची लेस लावून घ्यायची हा पण आपला ड्रेस रेडी हा ड्रेस तुम्हाला घालून दाखवते कसा ड्रेस कसा दिसतो ते
आधीचा ड्रेस आपण काढून घेऊया. धोती आपण घालून घेऊयात आणि थोडंसं त्याच्या घड्या नीट घालून घ्यायचे जेणेकरून ती धोती छान दिसेल. मागे हे बंद बांधून घ्यायचे, याला नीट फोल्ड करून आता स्कार्फ मागच्या साईडने टाकून दोन्ही हातातून काढून घ्यायची, लेस मागच्या साईड घ्यायची आणि समोर ती लेस आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हा अशा प्रकारे घालायला पण खूप इझी आहे आणि दिसतो पण खूप छान. तर हा ड्रेस कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माळ घालून घेते सेम आणि मुकुट. आता आपण नेक्स्ट ड्रेस बघूया कसा शिवायचा ते. यासाठी मी आता एक ब्लू कलरचा कापड घेतला. नेक्स्ट आता मी एक ब्लू कलरची धोती शिवणार आहे. तर त्यासाठी एक ब्लू कापड घेतला आणि चारही साईडने त्याचे कॉर्नर्स जे होते बॉर्डर्स होते ते पूर्ण शिवून घेतली, म्हणजे की त्याचे दोरे निघणार नाही. आणि सेम वेने मी ते धोती बनवून घेतल्या जसे मी आधीच्या धोती बनवल्या आहेत. आणि मध्ये अर्ध्यापर्यंत शिवून घ्यायचं आहे. या धोतीला मी कुठलीही आता लेस वगैरे नाही लावणार आहे. हे सिम्पल म्हणजे आपली प्लेनच धोती ठेवणार. या धोतीला आपण थोडंसं सिम्पलच ठेवणार आहे कारण आपला स्कार्फ जो आहे तो थोडासा हे आहे, हेवी आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं धोती सिम्पलच ठेवूया इथे. अर्ध्यापर्यंत शिवून घेतल्यानंतर वरती फक्त आपण एक लेस लावणार आहे, बंद म्हणून पण उपयोग होईल. आणि वरची धोती आहे आणि तीच गोल्डन कलरची लेस मी या धोतीला समोरच्या साईडने लावून घेते, म्हणजे की आपल्याला बंद म्हणून पण उपयोग होईल. आणि थोडंसं समोर म्हणजे शिवण्यामुळे थोडेसे हे असतात आलेले दोरे वगैरे, तर त्याच्यामुळे ते थोडंसं नीट दिसेल. आणि बंद म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. ही धोती रेडी झाली आहे. आता आपण स्कार्फ एक कापड होतं माझ्याकडे, त्याला मी नीट स्क्वेअर बॉर्डर करून घेतलं. कापड होतलाच्या थोडासा असा कडक असा कापड येतो असे. तर त्याचे पण आपण दोन्ही शोल्डरला कट करून घेऊन हा म्हणजे दोन कॉर्नर्स आपण शिवून घेऊन त्याला ट्रायंगल करून त्याचे साईड्स नीट कापून घ्यायचे असं फोल्ड करून घ्यायचे ट्रायंगुलर शेपमध्ये. हा एक्स्ट्राचे जे निघालेले आहेत त्याचे थोडेसे दोरे ते कात्रीने कट करून घ्यायचे आणि मग शिवून घेऊयात आपण. आणि हे मी सुईदोऱ्यानेच त्याला दोन्ही साईड त्याचे शिवून घेते. आपला स्कार्फ रेडी आहे. हे त्याचंच एक बॉर्डर होती मला छान वाटली मला की याचा मुकुट होऊ शकतो म्हणून मी बॉर्डर होती दुसऱ्या साईडने तर मी विचार केला की त्याचा एक तयार केलाय म्हणून मी ह्या असं ट्रायंगल तरी कट करून घ्यायचं डबल फोल्ड करून. एक थोडासा घेतला मी काढत होता एक थोडा कडक असतो आला आहे थोडासा त्याला आणि तिथे फेविकॉल लावून लावून कापड त्यावर चिटकवून घ्यायचं. त्यावर आपण तो कापड चिटकवून घेणार आहे. वाळल्यानंतर त्याला मागच्या साईडने सुपर ग्लू असेल तर त्याने शिवून घेतलं तरी चालेल. जर तुमच्याकडे सुपर ग्लू वगैरे छान मुकुट वाळल्यानंतर ते मुकुट पण खूप छान दिसतो. घालून दाखवते तुम्हाला हा ड्रेस. मी हा ड्रेस तुम्हाला घालून दाखवते. स्कार्फ तुम्हाला वाटला तर मागच्या साईडने तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता किंवा मग त्याला थोडंसं दोऱ्याने पण शिवून जरी घेतलं तरी चालेल. थोडस नवीन डिझाईन आपण शिवलं घेऊया एक.
धोती नीट सेट करून घेऊयात थोडीशी आणि मग स्कार्फ घालूयात. नीट त्याचे गळ्या घालून घेतल्यात धोतीचे आणि हे सम हे अशा प्रकारे हा एक स्कार्फ मी अटॅच केला आहे. मागे तुम्ही सेफ्टी पिन पण लावू शकता किंवा मग त्याला स्टिच देऊन हे पण करून घेतलं तरी चालेल. बस आपला हा ड्रेस रेडी झालाय. वरती आपण एक माळ घालू शकतो. ड्रेस तयार झालेला आहे आणि माळ घालून ते जे आपण मुकुट बनवलेलं ते पण झालं. आपला एक ड्रेस रेडी, थोडासा वेगळा लुक वेगळा येतोय त्या स्कार्फ मुळे आणि मुकुट पण थोडं वेगळं शिवलंय यावेळेस. आपण आता बघूया कुठला ड्रेस बनवते. पर्पल आणि गोल्डन कलर मध्ये कॉम्बिनेशन असलेलं कापड घेतलं. दोरे निघतात त्यामुळे सिक्युअर करून घेतलं तर ते ड्रेस जास्त दिवसही टिकतात. हे पण मी मध्ये पर्यंत शिवून घेतलंय. इथे अर्ध्या पर्यंत मी शिवून घेते परत. असं अर्ध्यापर्यंत शिवून घ्यायचं आहे म्हणजे की आपल्याला विठ्ठलाचे पायातून ती धोती काढता येईल नीट. सात दिवसांचे सात ड्रेसेस होते त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालाय. हे असं शिवून झालंय आपलं. तर आता ही धोती रेडी आहे. वरती आपण एक बंद लावून घेणार आता त्याला. ही धोती रेडी आहे. आता आपण त्याला फक्त एक बंद लावून घेणार आणि त्याचा एक स्कार्फ त्यालाच अटॅच करणार आहे आपण. आणि विठ्ठलाच्या गळ्यातून एक लेस आहे तर मी त्याचं माप घेतलं साधारणतः पोटापर्यंत धोतीपर्यंत ते असं अटॅच करायचं. तेवढं थोडंसं एक्स्ट्रा लेस आपण शिवण्यात अटॅच करणार आहे. अशा प्रकारे मी इथे अटॅच करून वेगळा स्कार्फ घालण्याच्या ड्रेसने अटॅच करतो. त्या अगदी म्हणजे 2 मिनिटात तुम्ही विठ्ठलाला लगेच घालून देऊ शकता जर घाई असेल एखाद्या दिवशी. तर एकदम सोपा ड्रेस आहे हा घालण्यासाठी. इथे आपण ती लेस जशी कृष्णाचा ड्रेस शिवताना जसं आपण वरती लेस लावून घेतो गळ्यातून घालण्यासाठी तशीच आपण इथे धोतीला ती अटॅच करून घेतली आहे. आणि शिवून झालाय. लेस लावणार आहे. त्याचा बंद म्हणून पण वापर होऊ शकतो आणि तिथे ती छान पण दिसली अशी बंद आणि त्याला बांधण्यासाठी जी वापरली उपयोगाला येईल. तर हाच बंद आपण मागे समोर पण त्या कमरेला इथे बांधून जे शिवल्यामुळे दिसत होतो ते पण आता दिसणार नाही लेस लावल्यामुळे. हे पण मी सुई दोऱ्याने शिवून घेते. अशा प्रकारे आपण ड्रेस रेडी आहे. अटॅच करून घालूया आपला. तो विठ्ठलाला कसा दिसतो ते ड्रेस घालून व्यवस्थित झाला का नाही. ड्रेस घालायला पण खूप इझी आहे. जर घाई असेल तर असं लगेच आपण घालून पूजा करू शकतो. माळ घालून घेतली आहे आणि एक मुकुट. आता आपला एक लास्ट आता मी ड्रेस दाखवणार आहे. आठवड्याचा शेवटचा हा ड्रेस रेडी आहे. आता आपण नेक्स्ट बघूया ड्रेस. आणखी एक लास्ट आता ड्रेस आपण बघणार आहे आठवड्याचा. आता शेवटचा आपल्याला लागणार आहे आता एक हा ड्रेस. आता आधीच आपण काढून घेऊयात. तर मी आता माप घेण्यासाठी ड्रेस काढून घेते. आधीच ड्रेस काढून माप घेण्यासाठी बरं होईल. तर हे एक कापड घेतला मी ग्रीन कलरचा. त्याचे बॉर्डर शिवून घेतले.
त्याची सेम आपण धोती बनवून घेणार आहे. यात धोती जवळपास सेमच आहे, थोडंसं फक्त त्याच्या डिझाईनमध्ये थोडंसं चेंजेस केलेले आहेत. बाकी स्कार्फ वेगवेगळे आहेत, तर ते तुम्ही, कारण धोती आहे ती, त्याच्यात फार काही आपण चेंजेस नाही करू शकत, फक्त लेस वगैरे लावून किंवा सेम वेने आपण धोती बनवणार आहे. जशा आधीच्या सगळ्या धोती बनवल्यात तशा समोरच्या साईडनेच हे इथे सेम मी अर्ध्यापर्यंत शिवून घेते. धोती थोडी सिंपलच ठेवणार आहे मी. धोती आपली रेडी आहे, फक्त वरती एक बंद लावायचा आहे आपल्याला. एक वरती बंद लावून घेते, तो पण आपण सुईदोराने शिवून घ्यायचा आहे. या ग्रीन कलरच्या धोतीवरती जो आपण पिंक कलरचा जो ड्रेस शिवला, ज्याचा जो स्कार्फ होता, तो पण घातला तरी हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. तर तुम्ही असं नाही की या ड्रेसवरचंच घातलं पाहिजे म्हणून, दुसऱ्या याच्यावरचं जरी कॉन्ट्रास्टमध्ये घातलं तरी ते खूप छान दिसतात ड्रेसेस. तरी इथे मी सिक्युअर करून घेतलं आहे, नीट शिवून घेतलं आहे. ही आपली धोती रेडी आहे. ही नीट मी लेस हे करून घेतले, नीट शिवून घेतली आहे तिथे. आपण मी घालायला ती धोती घालून घेणार आहे. तर याच्या स्कार्फसाठी जास्त काही करावं नाही लागलं आहे. हे धोती घालून घेऊयात आणि मग मी स्कार्फची आयडिया सांगते काय करायचं आहे. जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये व्हाईट कलरची लेस लावली होती, पिंक कलरची लेस होती, त्याच्यामुळे ती तिला थोडीशी वेगळ्या प्रकारे मी गुंडाळली आहे. इथे पिंक लेस घेऊन त्याची जी ही होती लेस, ती अशी थोडीशी जाडजर इथं त्याच्या खाली टाकली आहे. दुसरं काही स्कार्फ वगैरे शिवण्याची गरज नाही पडली. तर मी हा साईड मधून गॅप केला आणि एक खाली सोडून तिथे अटॅचच्या साईडने तुम्ही सेफ्टी पिन समोर आणायची आणि वरशी तिथे अटॅच करून घ्यायची. परत काढायला सेफ्टी पिन लावली तरी चालेल, त्याला सेफ्टी पिनने तुम्ही तिथे सिक्युअर करू शकता. तर हा आपला लास्टचा ड्रेस रेडी झालाय. तुम्हाला यापैकी कुठला ड्रेस आवडला प्लीज कमेंट करून मला सांगा. मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.